नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शेपू चुक्याची मिक्स भाजी। तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने, तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा। सगळेजण आवडीने मागून मागून ही भाजी खातील अशी खात्री आहे। व्हिडिओला सुरुवात करूयात। शेपू चुक्याची मिक्स भाजी बनवण्यासाठी या इथं मी फ्रेश शेपूची आणि चुक्याची गड्डी घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला ह्या भाज्या नीट करून घ्यायच्या आहेत। तर या इथं मी चुक्याची भाजी नीट करून घेत आहे। त्यासाठी बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला या भाजीची पानं पानं घ्यायची आहेत आणि जे कोवळे देठ आहेत ते देखील आपल्याला भाजी बनवण्यासाठी घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने ही चुक्याची भाजी आहे ती मी नीट करून घेते। खराब झालेली पानं आपल्याला काढून टाकायची आहेत आणि चांगली फ्रेश पानं आहेत ते आपल्याला कोवळ्या देठासाठी कट अशा पद्धतीने नीट करून घ्यायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला शेपूची भाजी देखील नीट करून घ्यायची आहे। ही भाजी देखील नीट करताना आपल्याला याचे कोवळे कोवळे देठ, कोवळी कोवळी पानं आहेत तीच घ्यायची आहेत। खराब झालेली शेपू आपल्याला घ्यायची नाही, किंवा पिवळी पडलेली पानं असतात ती देखील आपल्याला काढून टाकायची आहेत। तर या पद्धतीने अगदी फ्रेश कोवळे कोवळे देठ आपल्याला इथं शेपूच्या भाजीचे घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने मी दोन्ही भाज्या नीट करून घेणार आहे। इथं बघू शकता तुम्ही, शेपू आणि चुक्याच्या दोन्ही भाज्या मी छान अशा नीट करून घेतलेल्या आहेत। तर आपल्याला इथं शेपू चुका कुठल्या प्रमाणात किंवा किती प्रमाणात घ्यायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर शेपू दोन पट घ्यायचा आहे आणि चुका आपल्याला एक पट घ्यायचा आहे। असं केल्याने ही भाजी आहे ती आपल्याला जास्त आंबट लागत नाही। चुका हा खाण्यासाठी थोडासा आंबट असतो, त्यामुळे आपल्याला इथं एक पट चुका आणि दोन पट शेपूची भाजी वापरायची आहे। नीट करून घेतलेल्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चाकूने चिरून घ्यायच्या आहेत। भाज्या नीट केल्यानंतरच धुवायच्या आहेत आणि त्यानंतर चिरायच्या आहेत। चिरून घेतल्यानंतर भाजी धुतली तर त्यामधलं पोषक घटक आहेत ते कमी होतात, त्यामुळे भाज्या नीट केल्यानंतरच धुवून घ्यायच्या आहेत। धुतलेल्या भाज्या अशा पद्धतीने व्यवस्थित अशा चाकूने बारीकसर अशा चिरून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी मी चुक्याची भाजी चिरून घेतलेली आहे, त्याचबरोबर शेपूची देखील भाजी मी या इथं छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे। चिरलेल्या दोन्ही भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। दोन्ही भाज्या आपण एका कढईमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला भाजी शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे। तर सुरुवातीला मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे। तर अशा पद्धतीने भाजी प्रेस केली तर भाजी पूर्णपणे बुडलेली नव्हती, त्यामुळे मी आणखीन यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। तर टोटल दीड ग्लास पाण्यामध्ये ही भाजी मी छान अशी शिजवण्यासाठी गॅसवरती ठेवलेली आहे। भाजी शिजत आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे मी जाडे भरडे असे वाटून घेतलेले आहेत। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे हे देखील मी मिक्सरला जाड भरडं असं वाटून घेणार आहे। हे पहा, या पद्धतीने भाजीसाठी लागणारं वाटण बनवून तयार आहे। तोपर्यंत आपली भाजी देखील छान अशी शिजलेली आहे। तर या ठिकाणी ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात आणि ही भाजी आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात। चुक्याची भाजी शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर थोडासा बदललेला आहे। आता या भाजीला छान असं बाइंडिंग यावं यासाठी आपण यामध्ये 2 चमचे इतकं बेसन पीठ म्हणजेच चणाडाळीचं पीठ घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। या पीठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ घालू शकता किंवा बाजरीचं पीठ देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। त्याने देखील भाजीला चव छान येते आणि बाइंडिंग छान येतं। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। त्याचबरोबर भाजी देखील छान अशी मॅश करून घ्यायची आहे। पुढच्या कृतीकडे वळूयात। फोडणी करता कढईमध्ये 1.5 पळी इतकं तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये घालूयात बनवून घेतलेलं वाटण। हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण आहे, व्यवस्थित असं परतून घेऊयात। सोबतच घालूया जाडाभरडं असं कच्च्या शेंगदाणे वाटून घेतलेले होते त्याचं मिश्रण, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये घालूयात आपण मॅश करून घेतलेली भाजी। फोडणीमध्ये तुम्ही अगदी 1/2 चमचा हळदीचा देखील वापर करू शकता, त्याने देखील भाजीला छान कलर येतो। या ठिकाणी मी हळदीचा वापर केलेला नाही। भाजीमध्ये घालूयात अर्ध्या तासासाठी भिजवून घेतलेली चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ। ही डाळ देखील व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। ही डाळ अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्यामुळे लवकर शिजते। चवीकरता मीठ घालूयात। हरभरा डाळीऐवजी तुम्ही इथं मुगडाळीचा किंवा तूरडाळीचा देखील वापर करू शकता। व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि लो गॅसवरती ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे। थोड्या वेळानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे। तर काय मस्त अशी इथं आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। भाजीला रंग पण छान आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर अतिशय टेस्टी येत आहे।
तर या ठिकाणी आपली मस्त अशी योग्य प्रमाणात घेतलेली शेपू आणि चुक्याची भाजी बनून तयार झालेली आहे। ही भाजी सर्व्ह करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून बनवून खावी अशी मस्त अशी शेपू चुक्याची गरगट्टी भाजी बनवून तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही आवर्जून बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली तर चवीला भन्नाटच लागते, किंवा तुम्ही ही भाजी चपातीसोबत देखील खाऊ शकता, चवीला अतिशय टेस्टी लागते। मस्त अशी इथं शेपू चुक्याची गरगट्टी भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही देखील ही शेपू चुक्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।